स्टार्ट. प्रस्तुत खटल्यातील आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 381-380 सह कलम 34 अन्वये शिक्षापात्र असलेल्या गुन्ह्याकरिता दाखल करण्यात आले. अभियोग पक्षाचे कथन थोडक्यात खालीलप्रमाणे. परिच्छेद: फिर्यादी योगेश त्यागी यांचे बोईसर MIDC K36 मध्ये सुयश इंडस्ट्रीज नावाची कंपनीमध्ये दिनांक 14/9/1997 रोजी रात्री 00:00 ते 06:00 दरम्यान त्यांचे कंपनीत नोकरीवर ठेवलेले वॉचमन वीर बहादूर सिंग याने व त्याचे बाहेरील कोणीतरी साथीदारांनी आपसात संगनमत करून कंपनीचे मेन गेट व लोखंडी दरवाजास लावलेली कुलुपे काढून कंपनीचे शेड व खोलीत ठेवलेले रोलर हाउसिंग ॲल्युमिनियम चेंडूच्या ॲल्युमिनियमचा डाय गन मेटलचे बुश फॉस्फरस ब्रॉन्झ ॲल्युमिनियम स्विच ॲल्युमिनियम पितळेचा कच्चा माल व एक सिंगल फेज वेल्डिंग मशीन असा एकूण रुपये 96,000 किमतीचा माल त्याचे संमतीशिवाय लबाडीने चोरून नेला म्हणून फिर्यादीने सदर इसमाविरुद्ध फिर्याद नोंदविली. सदर वर्दीच्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर क्रमांक 93/1997 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव कदम यांच्याकडे देण्यात आला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घटनास्थळ व जप्ती पंचनामा तयार करण्यात आला आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. परिच्छेद: प्रस्तुत दोषारोपपत्र हे आरोपी विरुद्ध दाखल केले त्यांना प्रस्तुत खटल्यामध्ये हजर होण्याकरिता योग्य त्या सर्व कायदेशीर कार्यवाही केल्यानंतर देखील आरोपी मिळून न आल्याने या न्यायालयाच्या पूर्व पीठासीन अधिकारी यांनी त्यांच्या विरुद्ध दिनांक 4/5/2012 रोजी निशाणी क्रमांक 1 खाली केलेल्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 82 व 83 नुसार जाहीरनामा व बिन जमानती अधिपत्र काढण्यात आले होते. तरीही देखील आरोपी मिळून न आल्यामुळे सदरहू प्रकरण दिनांक 7/9/2012 रोजीच्या निशाणी क्रमांक 1 वरील आदेशान्वये सुप्त प्रकरणात ठेवण्यात आले. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 299 प्रमाणे साक्षीपुरावा नोंदविण्याकरिता साक्षीदार तपासल्याचे अभिलेखावरून दिसून येते. साक्षीदारांना काढण्यात आलेल्या समन्सनुसार पंचसाक्षीदार नामे कौसर शेख अली शेख हे प्रकरणात हजर झाले. अभियोग पक्षाने त्यांना निशाणी क्रमांक 8 नुसार तपासले आहे. अभियोग पक्षास वेळोवेळी संधी देऊन देखील इतर साक्षीदारांना साक्षीकामी हजर करू शकले नाही. तसेच इतर कोणत्याही साक्षीदारांना बोलाविण्याकरिता देखील तजवीज केली नाही. त्यामुळे निशाणी क्रमांक 1 वरील दिनांक 5/4/2024 रोजीच्या आदेशान्वये अभियोग पक्षाचा पुरावा बंद करण्यात आला व आरोपींविरुद्ध कोणताही सबळ पुरावा न आल्याने त्यांचे फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 313 अन्वये निवेदन नोंदविण्यात आले नाही. परिच्छेद: माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्मल सिंग विरुद्ध हरियाणा राज्य मध्ये दिलेल्या निकालानुसार प्रस्तुत न्यायालयास फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम
299 प्रमाणे नोंदविण्यात आलेला पुरावा हा दोन्हीही आरोपी योग्य ते कार्यवाही करून हजर न होऊ शकल्याने प्रकरण निकाली काढण्याकरिता गृहीत धरता येत असून त्यास भारतीय पुरावा कायद्याचे कलम 33 मधील तरतुदीची कोणतीही बाधा नाही, म्हणून अभिलेखावर उपलब्ध असणाऱ्या पुराव्याचा आणि अभियोग पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेता खालील मुद्दे माझ्या विचारार्थ उपस्थित झाले, त्याचे निष्कर्ष कारण मीमांसेसह मी खालीलप्रमाणे नोंदवित आहे, ते येणेप्रमाणे. परिच्छेद: अभियोग पक्षाने आरोपी विरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी साक्षीदार नामे कौसर शेख अली शेख कंसात साक्षीदार क्रमांक 1 कंसात निशानी 8 यांचा पुरावा नोंदविला. कौसर शेख अली शेख साक्षीदार क्रमांक 1 यांच्या पुराव्यात असे आले आहे की सन 1997 मध्ये तो सुयश कंपनीमध्ये काम करीत होता. सदर कंपनीमध्ये चोरी झालेली होती. दिनांक 14/9/1997 रोजी पोलीस त्याच्या कंपनीत आले होते. त्यांनी चोरी झालेल्या घटनेबाबत घटनास्थळ पंचनामा तयार केला. त्यावर अनुक्रमांक 1 वर त्याची सही आहे अशी साक्ष नोंदविली आहे. पंचसाक्षीदार हा तांत्रिक बाबीवरील साक्षीदार असून त्याने त्याच्या पुराव्यादरम्यान घटनास्थळाचे विस्तृत वर्णन सांगून कायद्याने अभिप्रेत आहे, परंतु त्याने घटनास्थळाबाबत कोणतेही वर्णन जसे घटनास्थळाच्या चतुर्सीमा इत्यादी व घटनास्थळावरील परिस्थिती याबाबत काही एक सांगितले नसल्याचे दिसून येत नाही. इतर पूरक पुराव्याच्या अनुपस्थितीत सदर साक्षीदाराचा पुरावा हा अभियोग पक्षास उपयुक्त नाही. परिच्छेद: सर्वसामान्य परिस्थितीत फिर्यादी हा अभियोग पक्षाचा महत्त्वाचा साक्षीदार असतो, परंतु प्रस्तुत प्रकरणात अभियोग पक्षामार्फत केवळ एकच साक्षीदार तपासण्यात आल्याचे दिसून येते. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही साक्षीदार प्रस्तुत प्रकरणात हजर झालेले नाहीत. प्रस्तुतचे प्रकरण हे जवळपास 26 वर्षे इतके जुने असल्याने सदरचे साक्षीदार हे हयात असतीलच याची शाश्वती नाही. अभियोग पक्षामार्फत तपासण्यात आलेल्या साक्षीदाराने देखील त्याच्या पुराव्यादरम्यान आरोपीविरुद्ध पुरावा जाईल असा कोणताही मजकूर सांगितलेला नाही. तपासण्यात आलेल्या साक्षीदाराने साक्ष देताना आरोपींनी चोरी केल्याबाबत कोठेही नमूद केले नाही, तसेच नेमके काय चोरीला गेले व चोरी नेमकी कोणी केली हे देखील त्यांना माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपींनी नेमका कोणता व कशाप्रकारे गुन्हा केला याबाबत संभ्रम निर्माण होतो. साक्षीदाराने अभियोग पक्षाच्या कथनास सुसंगत अशी साक्ष नोंदविलेली नाही, त्यामुळे उपलब्ध पुरावा आरोपीविरुद्ध गुन्हा साबित करण्यासाठी पुरेसा नाही. स्टॉप.